आणि आता बातमी सविस्तरपणे. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यावेळी अकोल्यातील वडगाव येथील नाथजोगी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून धान्य स्वरूपात तांदूळ दिला जातं, मात्र त्यासोबत लागणारं इतर साहित्य घेण्यासाठी सुद्धा या समाजातील लोकांकडे पैसे नाहीयेत. भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या या नाथजोगी समाजावर भिक्षा मागायलाही बाहेर जाता येत नाहीये, त्यामुळे त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शासनाने तांदुळाबरोबर इतरही धान्य वाटप करून रोजगारासाठी थोडी मोकळी द्यावी अशी मागणी या समाजाकडून करण्यात येत आहे. सध्या दानशूर समाजसेवक गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करताना दिसत आहेत, मात्र तीही मदत या नाथजोगी समाजाकडे पोहोचलेली नाहीये. त्यामुळं अशा समाजसेवकांनी आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यांच्या पोटाची खळगी भरण्याची मागणी केली जात आहे. आम्हाला काय गहू नाही, तांदूळ नाही, भेटते कंट्रू भेटले ते कंट्रू काय पुरत नाही आम्हाला. हा मिरची ना त्याला फायची, चटणी फायची, त्याले तेल फायची, मसाला फायची, त्याले काय दालदूळ फायची का नाही, लेकर भाकर घेऊन काय खावा आम्ही गोरगरिबांनी. पैसे तर नाही, आता भिक्षेवर लोक जाणार, भिक्षे पडते खाली. आता सगळे कंट्रोलचे गहू भेटले होते आम्हाला, ते बी फुक इकत काहीच नाही आम्हाला. समाजसंबंधी काहीच नाही आलं आमच्या, तेल ना, मसाला ना, चटणी ना, मीठ ना, काहीच नाही, नमक मिबक काहीच नाही आलं. तर आमचा समाज नाथजोगी समाज आहे. भिक्षा मागणे व मजुरी करणे हा आमचा मूळ व्यवसाय आहे. तर लॉकडाऊनमुळं भिक्षा मागायला जाता येईना, मजुरी नाही, रोजगार नाही, त्याच्यामुळं फार परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे. तर शासनाने आमच्याकडं थोडं लक्ष द्यावं आणि या लॉकडाऊनमुळं रोजगार बंद असल्यामुळं आमच्या घरी लेकराबाळांना किराणा नाही, सामान नाही, साहित्य वगैरे काहीच देऊ शकत नाही. फक्त शासनाने आम्हाला गहू तांदूळ एवढाच रेशनिंगचा दिलेला आहे, बाकी इतर किराणा वगैरे काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये फार हाल आमचे चालू आहे. काही लोक आमच्या तिकडं जिकडं फिरायला गेले तिकडं अटकलेले आहेत. तर याच्यात करायचं कसं? तर शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी आणि आमच्याकडे काहीतरी थोडं लक्ष द्यावं. दादा आमच्या घरी नाही, काय गहू तांदूळ नाही, तेल पाणी आमच्या घरी काहीच नाही. मुलं आमचे 1 रुपयासाठी लढून राहिली, त्याला लई मारला. पण दुकानातले आम्हाला सामान सुद्धा नाही, काहीच नाही आमच्या घरी. काम काय करतात तुमच्या घरचे लोक? काम काय ते धंदे भिक्षा मागायला जातात ते. आता भिक्षे बी बंद झालेले, मग त्याच्यामुळे घरी आलेला आहे. ते 2 महिने झाले घरी जाईल, मग काय खावा मी गोरगरीब आणि. शेतीवाडी काय आहे? काहीच नाही. लोकांची कामं बी बंद झालेले, कुठे का जावं आम्ही? आता काहीच नाही आमच्या घरी, मग आम्ही खावा काय? आता लोक तर आमच्या हे करून राहिली, लहान मुलं आमची तरसून राहिली पैशासाठी, पण त्याला पैसे नाही भेटून राहिले. कुठले देऊ आम्ही पैसे त्यांना? काय अपेक्षा आता? मग आता खायला काहीच नाही ना, मग त्याला काय बनव? त्याला तर मारू मारून त्याला घरामध्ये झोप वाटला. काय करायचं आम्हाला? आता उन्हात आणायची कामं बी बंद झालेले, कामधंदा काहीच नाही. कामधंदा काय नाही त्याच्यामुळं आम्ही आता काय घरी बसलेलं आहेत. काय गव्हाच्या ते कंट्रोल आलेला आहे, त्या कंट्रोलचा 5-5 15 15 किलो आलेला आहे. ते आमचे गेले संपले, खावण्यात गेले आमचे. दुसरे आम्हाला काहीच नाही. कुंदन जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोला.